राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विमानाला उड्डाण न करू दिल्यावरून राज्यात वाद सुरू झाला आहे. विरोधकांनी त्यावरून महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की या ठाकरे सरकारला एवढा अहंकार कशाचा आहे. त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. फ्लाईट रोखण्यात आल्याचं सांगण्यात येतंय, असं आम्ही करणार नाही यावर माझा विश्वास आहे. राज्यपाल महोदयांनी जवळपास वर्षभरापासून 12 नावं रोखून धरली आहेत, याची गरज नाही, हे बेकायदेशीर आहे, हे 10 मिनिटांचं काम आहे, फाईल उघडून फक्त सही करायची आहे, 12 नावं तर आहेत, हे तर कायद्याच्या विरोधात आहेच पण घटनेच्या विरोधातही आहे. 15 मिनिटं विमानात बसावं लागलं तर त्यांना हे अयोग्य असल्याचं वाटतंय, अपमानास्पद वाटतंय. पण जर कॅबिनेटने एखाद्या सहमतीने पाठवलेला प्रस्ताव तुम्ही रोखून धरत असाल तर तोही कॅबिनेटचा अपमान आहे. पण ही गोष्ट सोडून द्यायला हवी, राज्यपालांचा सन्मान राखला जायला हवा असं आमचंही म्हणणं आहे, असं संजय राऊत म्हणाले. या संपूर्ण प्रकरणावर बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे. भगतसिंग कोश्यारी जी को सरकारी जो विमान होता है उस विमान का यूज करने का पूरा उनको अधिकार है, लेकिन सरकार अड़ेमंडगिरी कर रही है और इसीलिए मुझे लगता है कि हम सरकार की घटना भूमिका का निषेध करते हैं. और इसी तरह का रवैया अपना अच्छी बात नहीं है. ये गवर्नर साहब का बहुत बड़ा अपमान है, अपने कानूनों का बहुत बड़ा अपमान है और मुख्यमंत्री और सरकार ने इसके संबंध में माफी मांगनी चाहिए, ऐसा मुझे लगता है. राजनीति हो रही है, मतलब मुझे लगता है कि जो 12 MLA है उनका नाम अनाउंस नहीं हुई इसीलिए शायद वो उन्होंने ये रुख अपनाया है, लेकिन वो केस कोर्ट में है, मतलब कोर्ट में कुछ लोग गए हैं और जो राज्यपाल की अपॉइंटमेंट होती है उसमें उस कैटेगरी में बैठने वाले लोगों के नाम आना चाहिए, इसके लिए कुछ लोग कोर्ट में गए हैं इसीलिए शायद इसीलिए देर हो रही है. मुळात झालं असं की गुरुवारी सकाळी राज्यपाल कोश्यारी यांना मसुरी येथे एका कार्यक्रमासाठी जायचं होतं. मुंबईतून ते प्रथम राज्य शासनाच्या चार्टर विमानाने देहरादूनला जाणार होते. त्यासाठी ते विमानतळावर पोहोचले आणि विमानात बसले सुद्धा, मात्र त्यांच्या विमानास उड्डाण घेण्यास परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे मग राज्यपाल विमानातून खाली उतरले आणि ते एअरपोर्टच्या लाऊंजमध्ये वाट बघू लागले. काही वेळाने ते चार्टर विमानाऐवजी स्पाइसजेट या खासगी कंपनीच्या विमानाने फ्लाईटने देहरादूनला गेले. राज्यभवनाने यावर स्पष्टीकरण देताना म्हटलंय की राज्य शासनाच्या चार्टर विमानाच्या वापरासाठीची परवानगी वेळेत न आल्याने राज्यपालांनी देहरादूनला जाण्यासाठी कमर्शियल विमानाने प्रवास केला. यावर अखेर मुख्यमंत्री सचिवालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्या अगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास होती, ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नाही असं राज्य शासनाने स्पष्ट केलं आहे. तसंच या प्रकाराबद्दल शासनाने देखील गंभीर दखल घेतली असून राजभवनातील संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहे, असं मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात म्हटलंय.